अनेक मालिका येतात आणि जातात. काही मालिका संपल्यानंतर देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात, तर काही मालिका खूप कमी कालावधीत प्रेक्षकांचं मन जिंकतात. मालिकेचं यश हे मालिकेच्या कथानकावर आणि कलाकारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. मालिकेमध्ये सुरुवातीपासूनच अनेक वळण दाखवत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकलंय. या मालिकेत प्रेक्षकांचे अनेक लाडके कलाकार पाहायला मिळतात. नायक नायिका मालिकेत जितके महत्वाचे असतात तितकीच मालिकेची कथा पुढे जाण्यासाठी खलनायिका देखील तितकीच महत्वाची असते. या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे ही मोनिकाच्या भूमिकेतून खलनायिकेच्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे आणि मोनिकाची यात महत्वाची भूमिका आहे. जेव्हा एखादा कलाकार एखादी भूमिका साकारतो तेव्हा प्रेक्षकांना देखील त्या कलाकाराला त्या भूमिकेत पाहायची सवय होते. परंतु सध्या प्रिया तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून प्रेक्षकांचा निरोप घेतलीय. याबद्दलचा एक व्हिडिओ स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशियल पेजवरून पोस्ट करण्यात आलाय. यात प्रियानं स्वतः ती मालिका सोडत असल्याबद्दलचा खुलासा केलाय. तब्येतीच्या कारणामुळे प्रिया मोनिका म्हणून प्रेक्षकांचा निरोप घेतलीय. परंतु असं असलं तरी प्रिया लवकरच नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोनिका म्हणून प्रेक्षक प्रियाला नक्कीच मिस करतील, परंतु आता प्रियाच्या नव्या भूमिकेची देखील तितकीच उत्सुकता आहे. प्रियानं मोनिका हे पात्र वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आणि आता ही जबाबदारी एक गुणी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सांभाळणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तेजस्विनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मोनिका ही भूमिका तेजस्विनी कशी साकारते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासोबत तेजस्विनी अफलातून या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियाला मोनिका म्हणून मिस कराल का आणि तेजस्विनीला मोनिकाच्या भूमिकेत बघायला तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.